राज्य घटनेच्या 29 ऑगस्ट 1947 च्या प्रस्तावनेनुसार नेमलेल्या आराखडा समितीच्या वतीने या समितीद्वारा निर्मित नवीन भारतीय राज्य घटनेचा आराखडा मी या सोबत सादर करीत आहे। जरी समितीच्या सदस्यांच्या वतीने या मसुद्यावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार मला बहाल करण्यात आला असला, तरीही मी हे स्पष्ट करू इच्छितो की या समितीच्या सर्वच बैठकींना अनेक सदस्य उपस्थित नव्हते, परंतु प्रत्येक बैठकीत जेव्हा निर्णय घेण्यात आले तेव्हा आवश्यक ती गणसंख्या उपस्थित होती आणि सर्व निर्णय एकमतेने अथवा बहुमताने घेण्यात आले। म्हणूनच अर्थात हा मसुदा तयार करताना मसुदा समितीने संविधान सभेत घेतलेल्या निर्णयांचे पालन करावे हे अपेक्षित आहे। तद्वतच संविधान सभेद्वारा नियुक्त विविध समित्यांच्या निर्णयाचे पालन करावे अशी स्वाभाविक अपेक्षा होती। शक्यतो या सर्व मर्यादा सांभाळण्याचे कर्तव्य संविधान मसुदा समितीने पार पाडले, परंतु काही बाबी अशा होत्या की ज्यांच्या संबंधात काही बदल सुचविणे आवश्यक आहे असे मसुदा समितीला वाटते। असे सर्व बदल या मसुद्यात अधोरेखित करून अथवा बाजूला संबंधित भाग उद्धृत करून निर्देशित करण्यात आली आहे। अशा प्रत्येक झालेल्या बदलाकरिता तरटीपा देण्याची खबरदारी ही मसुदा समितीने घेतली आहे। तरीही या बाबीचे महत्व लक्षात घेऊन मी आपले आणि संविधान सभेचे लक्ष अति महत्त्वाच्या परिवर्तनाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो। प्रास्ताविका। संविधान सभेद्वारा जानेवारी 1947 मध्ये उद्देश पत्रिके संबंधात स्वीकृत प्रस्ताव असे घोषित करतो की भारत हे सार्वभौम स्वतंत्र गणराज्य असेल, पण मसुदा समितीने सार्वभौम लोकशाही गणराज्य ही शब्द योजना स्वीकारली, कारण सार्वभौम शब्दात स्वातंत्र्य अभिप्रेत आहे। म्हणून स्वतंत्र हा शब्द या ठिकाणी योजिल्याने अधिक काही प्राप्त होण्यासारखे नव्हते। लोकशाही गणराज्य आणि ब्रिटिश राजकुलातील राष्ट्रे यांच्यातील संबंधांचा प्रश्न पुढे केव्हा तरी सोडविण्यासाठी तसाच सोडून देण्यात आला। समितीने प्रास्ताविकेत बंधुता या विषयी एक विधान जोडले, पण हे विधान उद्देश पत्रिकेच्या प्रस्तावात नव्हते। समितीला असे वाटले की सध्या भारतात सद्भाव आणि बंधुत्वाच्या भावनांची जेवढी आवश्यकता आहे तेवढी यापूर्वी कधीही नव्हती, म्हणून नवीन संविधानात हे विशेष ध्येय प्रस्ताविकेत विशेष उल्लेख करून प्रकर्षाने मांडणे आवश्यक वाटते। इतर सर्व बाबतीत समितीने उद्देश पत्रिकेच्या प्रस्तावातील भाव आणि भाषा शक्यतो कायम राहील अशाच प्रकारे उद्देश पत्रिका प्रास्ताविकेत नमूद करण्याचा प्रयत्न केला।